नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याशी माझी मातृभाषा याविषयी बोलणार आहे सदर लेखाचे लेखन केले आहे सौ विमलाबाई गरवारे प्रशालेच्या शाला समितीचे महामात्र व आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक माननीय श्रीयुत सुधीर गाडेसर विद्यार्थी मित्रांनो सर्व माणसांना पहिली भाषा ऐकायला येते आणि समजते ती म्हणजे मातृभाषा ही भाषा स्वतःला व्यक्त करण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरते परंतु त्यासाठी या भाषेचा आग्रह धरणे आवश्यक आहे ज्या देशांना परक्याच्या गुलामगिरीचा सामना करावा लागला त्यांच्यासाठी हे फार आव्हानात्मक ठरते या संदर्भात महापुरुषांच्या उदाहरणांनी आपल्याला काय करायचे आहे हे नक्कीच आपल्याला लक्षात येते याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे शिवकालापूर्वी सुमारे सात आठ शतके भारतावर परकीय आक्रमणे होत होती ही आक्रमणे सर्वंकष होती म्हणजे भूमी माणसे संस्कृती भाषा धर्म या सर्वांवर ही आक्रमणे व्हायची याचा परिणाम म्हणून दिल्लीच्या राज्यकर्त्यांच्या भाषा म्हणजेच पार्शियन फारसी याचा प्रचंड प्रभाव की दुष्प्रभाव कोण जाणे मराठी भाषेवर पडला या दोन्ही भाषेतील अनेक शब्द मराठीत प्रचलित झाले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांना राज्याभिषेक झाला आपले सरदार रघुनाथ पंत हणमंते यांना महाराजांनी व्यवहार कोश तयार करण्याची आज्ञा दिली हणमंत यांनी आपले सहकारी धुंडीराज लक्ष्मण व्यास यांच्या मदतीने दोन्ही परकीय भाषांना संस्कृत आणि मराठी असे प्रतिशब्द दिले जवळपास एक हजार चारशे शब्दांचा कोश तयार झाला तत्कालीन पत्रव्यवहारही या परकीय भाषां पत्रव्यवहारांवरही या परकीय भाषांचा पगडा होता महाराजांनी आपले चिटणीस बाळाजी आवजी यांना पत्रव्यवहारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायने तयार करायला लावले हे शब्द वापरण्याचा मोठा खटाटोप होता पण दुःखाची बाब अशी की मराठेशाही महाराष्ट्राने शिवरायांच्या या शिक शिकवणुकीचे तंतोतंत पालन केले नाही नंतर मुख्यप्रधानऐवजी पेशवा दुर्गऐवजी किल्ला असे अनेक शब्द वापरात राहिले अठराशे नव्वदमध्ये भारतभ्रमणासाठी स्वामी विवेकानंद कोलकाता सोडून बाहेर पडले सुरुवातीला ते उत्तरखंडामधील देवघर येथे पोचले त्यावेळी त्या ठिकाणी त्या श्री राजनारायण बसू हे ज्येष्ठ समाजसेवक राहत होते अठराशे सव्वीसमध्ये जन्मलेले राजनारायणजी यांचे शिक्षण इंग्रजीमध्ये झाले होते त्यामुळे त्यांच्यावर इंग्लिशचा प्रचंड प्रभाव होता त्यांनी बंगालमधील मिदनापूर येथे मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षे काम केले उत्तर आयुष्यात ते समाजाच्या संपर्कात आले त्यांना भाषेसंबंधी होणारी आपली चूक लक्षात आली ते विचार करू लागले स्वभाषा स्वसंस्कृती स्वसमाज स्वधर्म यांच्यावर होणारे इंग्रजांचे सर्वंकष आक्रमण त्यांना उमगले या सर्वंकष आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले विविध उपक्रमांची सुरुवात केली त्याचप्रमाणे अठराशे सदुसष्टपासून त्यांनी राष्ट्रीय मेळ्याचे आयोजन करायला सुरुवात केली त्यातून स्वदेशी मालाचा पुरस्कार व्हावा अशी त्यांची खटपट होती आग्रहपूर्वक ते स्वभाषेत म्हणजे बंगालीतच संभाषण करत अशा ज्येष्ठ समाजसेवकांची भेट घेण्याची इच्छा स्वामीजींच्या मनात आली त्यांची भेट घेण्यासाठी स्वामीजी आपले गुरुबंधू अखंडानंद यांच्यासोबत राजनारायणजींच्या घरी पोचले आधी मिळालेल्या माहितीनुसार या भेटीच्या वेळी बंगाली भाषेतच संभाषण करायचे हे स्वामीजींनी ठरवले होते या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली त्यावेळी याच दरम्यान राजनारायणजींना अधिक चिन्ह यासाठी बंगाली शब्द पटकन आठवला नाही परंतु इंग्रजी शब्दांचा वापर न करता त्यांनी ते चिन्ह हाताने करून दाखवले स्वामीजींनी देखील संपूर्णपणे बंगालीतच आपले बोलणे केले स्वामीजींनी देखील स्वभाषेचा पुरस्कार आग्रहाने केला एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आले अनेक वर्ष त्यांनी इतिहास विषयाचे प्राध्यापक आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून पुणे विद्यापीठात काम केले होते पुण्यात आल्यावर सुरुवातीला त्यांना मराठी भाषा येत नव्हती याच काळात एके दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटण्यासाठी ते मुंबईला गेले सावरकरांना कन्नड भाषा येत नव्हती हे माहिती असल्याने शास्त्रीजींनी इंग्रजी भाषेतून संवाद सुरू केला सावरकरांनी त्यांना थांबवले आणि सांगितले की इंग्लिशमधून संवाद नको मग कन्नड आणि मराठी या भाषातून उभयतांचा संवाद झाला यातून सावरकरांचा स्वभाषेचा आग्रह शास्त्रीजींच्या लक्षात आला त्यानंतर त्यांनी परिश्रमपूर्वक मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले मराठी भाषेतही ते आपले विचार चांगल्या पद्धतीने व्यक्त करत असत स्वभाषेच्या मातृभाषेच्या वापराबद्दल ज्यू समाजाचे उदाहरण अनुकरणीय आहे जवळपास दोन हजार वर्षाच्या संघर्षानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जूनचे इस्रायल हे राष्ट्र अस्तित्वात आले त्यावेळी जूनची हिब्रू भाषा ही मृतप्रा प्राय झाली होती परंतु इस्रायलने विशेष प्रयत्न करून आपल्या हिंदू भाषेचे पुनरुज्जीवन केले याच भाषेत आता त्यांचा व्यवहार होतो हिब्रू भाषेचा आग्रहपूर्वक वापर करणारा इस्रायल हा विज्ञान तंत्रज्ञामध्ये अग्रेसर असलेला देश आहे स्वभाषेच्या पुनरुज्जीवनाचे हे उदाहरण निश्चितच प्रेरणादायक आहे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे हेच त्या संस्थेचे नाव आहे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलेले श्रीयुत विवेक सावंत यांनी एक अनुभव सांगितला आहे मध्य पूर्वेतील एका देशासाठी संगणक प्रणाली विकसनाचे काम त्यांना मिळाले त्यावेळी त्या, त्या देशाने आग्रहपूर्वक त्यांच्या भाषेत सर्व गोष्टी करून घेतल्या त्यासाठी जादा पैसा देखील खर्च केले श्री सावंत म्हणतात की सध्याचे युग, बाजार युग हे बाजारपेठेचे युग आहे हे लक्षात घेऊन मराठी माणसांनी आग्रहपूर्वक मराठीचा वापर ग्राहक म्हणून केला तर सर्व सेवा मराठीत मिळवणे शक्य होईल हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी अद्ययावत माहिती मराठीत उपलब्ध व्हावी यासाठी अनेक व्यक्ती संस्था काम करत आहेत त्यातील उल्लेखनीय काम करणारे श्रीयुत अच्युत गोडबोले हे आहेत संगणक क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदावर दीर्घकाळ काम केलेले श्रीयुत गोडबोले यांनी अनेक नवनवीन विषयांवर मराठीतून आपले लेखन केले आहे यातून मराठी ही ज्ञानभाषा होण्याच्या दिशेने प आपली पावले पुढे पडत आहेत माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असा आत्मविश्वास प्रकट करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा मराठी माणसाने सक्षम पुढे स सक्षमपणे चालवायचा असेल तर त्यासाठी आवश्यक आहे तो दृढनिश्चय आत्मविश्वास आणि सराव या गुणांच्या आग्रहाने आणि जोपासनेनेच आताची परिस्थिती सकारात्मक पद्धतीने नक्कीच बदलू शकेल आणि विद्यार्थी मित्रांनो आपण त्याची सुरुवात विद्यार्थी दशेत असतानाच केली पाहिजे तरच आपल्याला म्हणावे लागेल मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी धन्यवाद